आज खऱ्या अर्थाने एडगाव आणि एडगावसाठी आज परवणीचा दिवस आहे। ग्राम पंचायत एडगावमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत या ठिकाणी होत असणाऱ्या 5,34,51,000 रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेचं आपण भूमिपूजन नुकतंच पार पाडलेलं आहे। आणि हे पार पाडत असताना या कार्यक्रमाला खास करून आवर्जून उपस्थित या तालुक्याचे आमदार अतुलजी बेनके, त्याचप्रमाणे आमचं आदरस्थान प्रेरणास्थान म्हणजेच बाबाजी शेठ नेरकर, त्याचप्रमाणे संतोष नाना खैरे पंचायत समिति गटते थे दिलीपजी गांजळे, माझ्या सहयोगी पंचायत समिति सदस्य अर्चनाताई माळवदकर, या ठिकाणी उपस्थित असलेला माजी सरपंच योजनाताई, त्याचप्रमाणे आताच्या नवीन नवनिर्वाचित सरपंच बांगरताई, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व उपसरपंच, त्यांचे सर्व सहयोगी ग्रामसेवक, या योजनेमध्ये देखरेख करणारे खऱ्या अर्थाने टोपे सर, गुजर आणि त्याचप्रमाणे एक तरुणी या कामामध्ये ज्यांना सहयोग करत आहे ती म्हणजे कोमल खैरे। आणि खरोखरच नावं इतकी आहेत की सगळी नावं मी या ठिकाणी घेऊ शकते, पण एवढी नावं घ्यायची म्हटलं तर समीर भाऊ निश्चितपणाने सरपंच सगळेजण समजून घेऊ शकताय। मला अतुलजी म्हणतात आपण किती बोलायचं आपण किती बोलायचं, म्हटलं बोलायचं ते तर बोलावं लागणार आहे कारण ज्येष्ठ आधी सगळेच, परंतु प्रत्येकाचं नाव मी घेऊ शकते महाराज, परंतु या ठिकाणी वेळेचं भान ठेवून अनेक कार्यक्रम पुढे प्रतीक्षेत आहे। असं असताना देखील निश्चितपणाने आजचा हा कार्यक्रम होत असताना आनंद एका गोष्टीचा आहे की जेवढी संख्या पुरुषांची आहे तेवढीच संख्या आमच्या माता भगिनींची आहे, त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या स्वतः साधीतरी वाजवा, कारण घरातलं सगळं काही विसरून सकाळपासून आपण या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। घर देवळात घंटा वाजला आहे, काम चांगलं होणार आहे आणि काम करणारा ठेकेदार देखील मी तोतेला सांगू इच्छिते की काम अशा पद्धतीने झालं पाहिजे। ताई म्हणाल्या की 1 वर्षात काम पूर्ण नाही, 6 महिन्याचा कालावधीच्या आत काम पूर्ण झालं पाहिजे, जास्तीची ताकद लावा, कारण जर एक काम चालू राहिलं की आपोआपच वाणीसाहेब दुसऱ्या कामांकडे माणसाचं लक्ष कमी जातं। या ठिकाणी माझ्या कामांबद्दल सांगण्यात आलं, परंतु मी असं सांगते मी माझ्या कामांबद्दल सांगण्यापेक्षा या ठिकाणी सर्वाधिक या ग्रामपंचायतीमध्ये निवडून आल्यानंतर, कारण मी या ठिकाणी येऊन शेवटच्या दिवशी आव्हान केलं होतं सुखदेवजी बरोबर का, आव्हान केलं होतं दादा की तुम्ही या पॅनलला निवडून द्या, बाबाजी शेठांवर विश्वास टाका आणि तुम्ही निवडून दिल्यानंतर पहा या गावच्या विकासाची गंगा कशी वाहते। त्यावेळी देखील मी सांगितलं होतं की सर्व पक्षीय कोणताही पक्ष येऊ दे कोणताही व्यक्ती येऊ दे, त्याने आपल्या गावाला विकासामध्ये राजकारण नाही, त्याने आपल्या गावाला न्याय द्यावा आणि न्याय देत असताना आपल्याला भरभरून देणारा व्यक्ती तो खऱ्या अर्थाने आपल्यासाठी राजकारणापुरतं त्याच वेळेपुरतं राजकारण आणि नंतर संपूर्णपणे समाजकारण करण्याची भूमिका आपण त्यावेळी ठेवली आणि जनतेने आपल्याला कौल दिलं। कौल दिल्यानंतर निवडून आल्यानंतर तब्बल माझी जबाबदारी म्हणून ज्यावेळी मी या विभागाचे सदस्य आहे तब्बल 86 लाख रुपयाची कामं मी कुठलीही भूमिपूजन उद्घाटन न करता आज या ठिकाणी कामं सुरू आहेत, मग त्याच्यामध्ये काँक्रीटीकरण असतील, शाळा दुरुस्त्या असतील, नवीन खोल्या असतील, या ठिकाणी अंगणवाड्या असतील, या ठिकाणी असणाऱ्या आरोग्याच्या सुविधा असतील, आरोग्य केंद्रामध्ये असणारा डिलिव्हरी रूमपासून तर काँक्रीटीकरणापासून तर या परिसरामध्ये समाज मंडपापासून तर असणाऱ्या 3 ठिकाणी आपण स्मशानभूमीची देखील कामं उभी केली, म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती हा केंद्रबिंदू मानू जी कामं सर्वसामान्यांसाठी, एखादा रस्ता 5-10 कोटी 25 कोटीचा केला तर त्या रस्त्याचं महत्त्व जितकं नसतं जितकं महत्त्व वाड्या वस्त्यांवरती जोडणाऱ्या रस्त्यांचं असतं। कारण आपण बघितलं की जेव्हा इथे बाबाजी शेठ बोलत होते त्यावेळी निश्चितपणाने मला आठवण झाली, कालच माझ्या गावातल्या महिला म्हणत होत्या की दुसऱ्याकडच्या गावांमध्ये पाहत होतो येणारे पाहुणे म्हणत होते की या गावामध्ये पायाला माती लागत नाही कारण गावातले रस्ते सगळे त्या पद्धतीचे उभे राहिलेले आहेत, त्या गावामध्ये
फिल्म ब्लॉकपासून तर सगळी योजना परिपूर्ण आहेत. मलाही असं वाटतं की ज्या वेळेला घरात उपाशी आणि बाहेर तुपाशी ठेवणारी तुमची ताई नाही आहे, त्यामुळे माझा मतदारसंघ सांभाळून मी तालुक्याची धुरा सांभाळत असते. आणि तालुक्याची धुरा सांभाळत असताना जो मागेल त्याला देण्याचं काम मी प्रामाणिकपणे करत असते. आणि ज्या ठिकाणी मला वाटतं की माझी गरज ज्यादा आहे, आणि या ठिकाणी बाबाजींनी सांगितलं की होय 2002 मी प्रथमता या तालुक्यात निवडून आले, जिल्हा परिषदेवर गेले, आणि त्याच वर्षी खऱ्या अर्थाने 21 पर्यंतचं नियोजन रस्त्यांचा आराखडा तयार होऊ लागला. जवळजवळ मंत्रालयात जाऊन त्या काळातसुद्धा मी 4 दिवस वाढवून घेतले, आणि 4 दिवस सलग PWD खात्यामध्ये आमचे किसनराव गायकवाड, आपल्याला माहिती आहेत की आमचे सरपंच, यांना मी 4 रात्री 2-2 वाजेपर्यंत बसवायची. माझा नेहमी एक स्वभाव राहिलेला आहे की कुठलीही व्यक्ती कुठलीही गोष्ट आपल्याला कळली की त्याचा पाठपुरावा आणि त्याचा मागावा मी सोडत नाही. एक वेळेला भूक तहान सगळं विसरेल, पण काम आणि कामाची दिशा ठरवण्यामध्ये मी मागे राहणार नाही. त्या काळामध्ये माझ्याकडे NLA सावरगाव हा गण होता. त्यावेळी त्या काळात विभागातल्या अगदी छोट्या छोट्या रस्त्यांची देखील मी त्या ठिकाणी नोंद घेतली आणि त्या संपूर्ण रस्त्यांचा आराखडा पाठवला. पण 21 तो आराखडा येणं अपेक्षित होतं, परंतु तो आराखडा अद्याप देखील आला नाही. म्हणून तुम्ही बाबाजी शेठ काळजी करू नका, आत्ता तो आराखडा आपल्याला करावा लागणार आहे, पण तो पानांमधून करावा लागणार आहे. तुम्ही मागे राहता याचं कारण असं आहे की या गावामधल्या तरुणांमध्ये ताकद खूप आहे, क्षमता खूप आहे. ज्येष्ठांकडे मार्गदर्शन करण्याची जी बुद्धिजीवी त्यांची प्रतिष्ठा किंवा त्यांचं असणारं आपलेपण आहे ते फार मोठं आहे, आणि महिला देखील आमच्या तेवढ्या साथीला आहे. त्यामुळे प्रत्येकाने जर ठरवलं की माझ्या वॉर्डात प्रत्येक सदस्याने मनात आणलं तर ते पानांमधून रस्त्यांची उभारणी करू शकतात. मी माझ्या गावामध्ये पानांमधूनच रस्ते उभे केलेले आहेत. 27 किलोमीटरचे रस्ते माझ्या गावामध्ये पानांमधून उभे राहिले, पण ते पानांमधून उभे करत असताना प्रत्येक गावातल्या प्रत्येक विभागाच्या सदस्यांना, माझ्या इथे 51% आदिवासी समाज आहे, माझ्या गावामध्ये असणाऱ्या 51% म्हणजे 4 वाड्या माझ्या, मग ठाकरवाडी, कायदेवाडी, गवारवाडी, खेते पठार या वाड्या असून सुद्धा मी काम करत असताना कुठल्याही वाडी वस्तीवर अन्याय होणार नाही याची काळजी घेत असते, आणि म्हणून त्या ठिकाणी प्रत्येकाला कामाला लावत असते. या ठिकाणी जर बाबाजी शेठ तुम्ही नियोजन केलं, जसं आजच्या कार्यक्रमाचं तुम्ही नियोजन अगदी सुरेख आणि सुंदर केलं वाणीसाहेब, त्याच पद्धतीने जर भविष्य काळात तुमची सासरवाडी आहे, तुम्ही पण थोडं लक्ष दिलं पाहिजे, कारण जावई फार लाडाचा असतो आणि गोडाचा असतो. त्यामुळे या ठिकाणी नियोजन करताना जर पाणांमधल्या रस्त्यांच्या बाबतीत प्रत्येकाला जबाबदारी दिली आणि स्पर्धा लावावी, स्पर्धा करावी, स्पर्धा झालीच पाहिजे, पण ती विकासाची झाली पाहिजे, स्पर्धा झालीच पाहिजे ती गावच्या विकासाची, गावच्या विकास आणि धोरण घेऊन पुढे जात असताना दुसऱ्याला पुढे घेऊन जाण्याची, हाताला हात धरून साखळी करण्याची, आणि ती स्पर्धा जर आपण लावली तर निश्चितपणाने आपल्या इथे या ठिकाणी पाण्याचे रस्ते उभे राहू शकतात. आज जर आपण दुर्दैव पाहिलं तर मागीलच्या राज्यकर्त्यांनी काय केलं असं जर मला कोणी विचारलं आणि खरं बोला असं सांगितलं तर मला खरं बोलणं जास्त आवडतं. मागील लोकांनी जर विचार केला असता तर निश्चितपणाने पुनर्वसन या तालुक्यात धरणं उभी राहिली, पण पुनर्वसन एकाही ठिकाणचं झालं नाही, एकाही ठिकाणचं झालं नाही. कोणी माईचाला हात करून सांगू शकत नाही का या ठिकाणी उभी राहिलेली ही 5 धरणं मोठी आणि 2 धरणं लहान, पण एकाही विकास, एकाही व्यक्तीला पुनर्वसन होऊन समाधान एकाही व्यक्तीला मिळालं नाही. तुम्ही एकटेच दुखी आहात असं डोक्यातून आधी काढून टाका, कारण 5 धरणं उभी राहिली मग ते पिंपळगाव जोगा असो, येडगाव असो, त्या ठिकाणी वडज असो, आपण जर बघितलं तर प्रत्येक धरणामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्यात, माणिकडो असो, त्यातल्या कुठल्याही व्यक्तीला पुनर्वसन करून मिळालं नाही. आणि पुनर्वसनासाठी ज्या वेळेला आम्ही ध्यास घेतला त्या ध्यासामध्ये मला यश का येत नाही असं मी बघितलं, तर आजही निमगाव सावामध्ये माझ्यावर रोज धरून बसलेली लोकं आहेत, कारण हा प्रश्नाला कोणी हातच घालायला बघत नाही. माझं आव्हान आहे हात घालावं या प्रश्नाला, जो हात घालेल त्याच्यासोबत मी जर नाही उभी राहिली तर त्याला बापाची अवलाद सांगणार नाही. याचं कारण असं आहे का कोणी वाईटपणाच घ्यायला बघत नाही, सगळ्यांना गोडगोड पाहिजे असतं, गोडगोडच करायचं असतं, मग गोडगोड करून कधीच काम होत नसतं, कारण जेव्हा तुमचं पुनर्वसन करायचं आहे तर तुम्हाला कोणाची तरी काढलेली जमीनच द्यायची आहे, मग तिथे कसं बोलायचं? अहो एक नुसतं माणिकडोचं पुनर्वसन करायला गेले आणि ते देखील कलेक्टरच्या ज्या दिलेल्या घालून दिलेल्या निशाण्याप्रमाणे करायला गेलो तर ते आजही आपल्यावर तो रोष, गेली 21 वर्ष मी भोगते आहे. आणि मग तुम्ही विचार करा, जर अशा पद्धती
पद्धतीने राजकारणासाठी नुसतं राजकारण होत असेल तर कोणाचाही विकास कधी होऊ शकत नाही. विकास करायचा असेल तर खऱ्या हाताने निर्णय छातीने या ठिकाणी नेतृत्व करावं लागेल. जोपर्यंत छातीवर स्वतःचा वार घेत नाही तोपर्यंत पाठीमागच्यांना आपण न्याय देऊ शकत नाही. न्याय द्यायची भूमिका असेल तर निश्चितपणाने माझं उद्या काय व्हायचं ते होऊ दे, पण माझ्या लोकांना मी न्याय देणारच, कसा मिळत नाही मिळवल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका आपण घोषणा देतो. निवडणुकांना तुम्ही उभे राहता, मग ती निवडणूक किती लहान असो किती मोठी असो, मोठ्या निवडणुकीला कष्ट कमी पण लहान निवडणुकीला कष्ट जास्त. आणि त्यावेळेला आपण म्हणतो कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. इथे का बोलत नाही आपण कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय तुम्हाला येऊ देणार नाही असं का ठरवत नाही? ठरवलं पाहिजे आणि तरच खऱ्या अर्थाने आपण आपल्या स्वतःचा न्याय मिळवू शकतो. ज्याला न्याय करता येत नसेल तर न्याय अन्याय करणाऱ्यावर अन्याय सहन करणारा तितका दोषी आहे असं माझ्यासारख्या ताईला वाटतं. का वाटू नये? गेली 21 वर्ष घार फिरते आकाशी तिचं चित्त पिल्लापाशी. मी सदैव प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक गावागावात वाडी वस्तीवर जाते आणि त्या ठिकाणचे कष्ट पाहते, त्या ठिकाणच्या समस्या सोडवते. मला इथे आजही सांगावं असं वाटतं, पाणीपुरवठा योजना सुरू झाली, अनेक अडचणी आल्या, त्याच्यावर मात केली. अनेकांनी आता बाबाजींनी सांगितलं, नानांनी सांगितलं, योजना कशी उभी राहिली कशी पुढे गेली. 25 कोटीची योजना आज नारंगावमध्ये करोनासारख्या काळामध्ये देखील पूर्णत्वाला शेवटच्या टप्प्यात, 10% सुद्धा काम आता राहिलं नाही, पण त्याच्यासाठी लागणारी जागा 51 लाख रुपये देऊन आम्ही त्या ठिकाणी खरेदी केलेली आहे. ग्रामपंचायतीकडनं या ठिकाणी बापू शिवतरेंनी आम्हाला, कारण ते जलसंपदाचे राज्यमंत्री होते, त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी जागा मिळवण्यासाठी संधी दिली. पण बाबाजी शेट त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला 51 लाख रुपये ग्रामपंचायतीतून जेव्हा मोजावे लागले तर पहिला हप्ता 3 हप्ते आम्ही करून घेतले. परंतु कालांतराने मला कधी कधी प्रश्न पडतो, एकीकडे कॉलन्या उभ्या राहतात त्याला कोणी 1 रुपया मागत नाही, पण एकीकडे जनतेसाठी पाण्याचा प्रश्न, जनतेला पाणी पाजायचं आहे, तिथे आम्हाला पैसे मोजावे लागले. याच्यासाठी खंत काय असू शकते? ही मोठी खंत आहे की आम्ही एक दिवस विचारणार आहे, जा गाव इथे कॉलन्या उभ्या राहतात त्याला तुम्हाला रुपया द्यावा लागत नाही, आणि इथे आमच्या नुसत्या पिण्याच्या पाण्याची योजना ती देखील धरणाच्या शेवटच्या टोकाला, त्या कॅनलच्या शेवटच्या टोकाला, तिथे दिलेली एवढीशी जागा आणि त्या जागेसाठी 51 लाख मोजले, ते जनतेला पाणी पाजायसाठी मोजावे लागले. हे माझ्यासारख्या बहिणीला सांगताना, बहिणीला सांगताना वाईट वाटतंय, मनामध्ये खंत आहे की का कुठे चाललोय आपण, कुठे चाललाय माझा महाराष्ट्र, हे म्हणण्याची वेळ आलेली आहे. अमृत महोत्सव साजरा करतोय, 75 वर्ष पूर्ण झाली आहे, मोदींची घोषणा आहे, आपण सर्वीकडे एकत्रित येऊन ध्वज फडकवतो आहोत, पण फडकवत असताना मनात कुठेतरी खंत आहे का खरंच आपण स्वातंत्र्यात आहोत का पारतंत्र्यातच आहोत. आजही खरं बोलायची चोरी आहे, खोटं बोलावं लागतं, गोड बोलावं लागतं का तर समोरच्याला ते टोचू नये. आणि या गोष्टीची तमा आपणच बाळगतो, सांप्रदायाने वसा दिलेला आहे, सांप्रदायाचे आपण वाली आहोत, आणि वाली आहे म्हटलं आणि वसा घेऊन चाललो म्हटलं की वाईट बोलायचं नाही, वाईट बघायचं नाही, वाईट चालायचं नाही, ऐकायचं नाही, हीच भूमिका आजही आम्ही घेऊन आहोत. अशा भूमिकेतून कधीच विकास होत नसतो, कधी होणारही नाही. सत्य हे सत्य आहे, ते कडू आहे, परंतु कडू जोपर्यंत तुम्ही गिळणार नाही तोपर्यंत तुम्ही बरेही होणार नाही, तुमच्या समस्याही सुटणार नाहीत. त्यामुळे योग्य रीतीच्या हातात, योग्य व्यक्तीच्या हातात पाळण्याची दोरी तिच्या हाती, ती सर्व जगाचा उद्धार करी असं नुसतं म्हटलं जातं. परंतु या ठिकाणी आपण कष्ट करणाऱ्या व्यक्तीला न्याय देतो का हा सुद्धा विचार आपण करावा. या ठिकाणी आज जलजीवन मिशनच्या भूमिपूजनामध्ये निश्चितपणाने माता भगिनींनी जो सहभाग नोंदवला, मी सांगू इच्छिते की बाबाजी शेट काळजी करू नका, ज्यावेळेला ही योजना सुरू झाली, आज 161 योजना या तालुक्यामध्ये मंजूर झालेल्या असताना त्या पूर्ण मंजूर झालेल्या नाही आहे, काही अर्धत्वाला आहे, काहींना तर याच्यातल्या अधिकाऱ्यांची नावं देखील माहीत नसेल, पण तुमची ताई चहांदे साहेबांपर्यंत ते कुठे बसतात अधिकारी हे सुद्धा माहीत नसतील तर ते सुद्धा मला सांगावं लागेल की ते मंत्रालयात बसत नाही, मंत्रालयातला मंत्री याच्यावर काम करत नाही. 5 कोटीपर्यंतचा अधिकार जिल्हा परिषदेचा आहे, 5 कोटीपर्यंतचा अधिकार जिल्हा परिषदेचा आहे. 5 कोटीच्या वर गेल्यानंतर ती मंत्रालयाकडे जाते, किंवा दरडोई पाणी जसं ओझरसाठी ज्यादा द्यायची गरज पडली त्यावेळेला आपल्याला सांगावं लागलं की त्या ठिकाणी येणारा पर्यटक, त्या ठिकाणी असणारं तीर्थक्षेत्र, बचा दर्जा असणारं हे अष्टविनायकातलं असणारं विघ्नहर्ता आहे, आणि म्हणून त्या योजनेला आपल्याला 2 वेळा मंत्रालयाकडे पाठवावं लागलं. परंतु ते निधीसाठी नव्हे तर त्या ठिकाणी
आणि दरदोळी जे पाणी आपण 70 लिटर मागतो आहोत त्याच्यासाठी जावं लागलं. त्या ठिकाणी असणारे चहांदे साहेब जे का या योजनेचे सेक्रेटरी म्हणून आहेत परंतु ते बसतात विटीला, त्यांच्याकडे सुद्धा कितीतरी वेळा फेऱ्या घालाव्या लागल्या. या विभागाचं खऱ्या अर्थाने कार्यालय आहे जे पुण्यामध्ये कॅम्पसमध्ये, ज्या ठिकाणी आपण पहिलं MGP योजनांसाठी जायचो त्याचंच आता नवीन नाव नूतनीकरण झालं आहे आणि आपण जल जीवन मिशन म्हणून पाहतो आहोत. केंद्राची योजना आहे पण केंद्राचं नाव कोणी घेत नाही, का बरं? लाज वाटते, महाराष्ट्राचं म्हणावं लागते, का बरं? दुसऱ्याचं म्हणायचं आपलं, आपलं ते आपलं म्हणावं आणि ते बोलायचं धाडस असावं. या ठिकाणी केंद्राने योजना दिली, घर तिथं पाणी घे पोचलं पाहिजे आणि म्हणून त्या पाण्यासाठी आपण संघर्ष केला, संघर्ष करून पाण्याची योजना आणली. या ठिकाणी मला सांगावंसं वाटतंय की या योजना जेव्हा माझ्या लक्षात आलं की ही योजना आज उभी राहिली, सगळ्यात पहिली मी पुणे जिल्ह्यात 12 या ठिकाणी 9 कोटीची योजना आणली. सगळ्यात पहिली योजना 12 उभी राहिली. तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की 6 वर्षापूर्वी ती टाकी अशी वर आली, तरंगली आणि सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं का हा चमत्कार काय, एक देखील होल नाही. पण पाणी तर त्या वडगावच्या आपल्या वडदच्या धरणामध्ये पाणी टाकीवर तरंगते आहे. त्या योजनेची सुद्धा मीच शिल्पकार, कारण मीच त्यावेळेला ती योजना त्या पाडळीच्या परिसरासाठी आणली. परंतु त्यावेळी ज्या खस्ता खाल्ल्या, ज्यावेळी त्या त्या ठिकाणी आम्हाला जे कष्ट पडले, पुढच्या स्टेज 5 शाणा होतो. त्याच्यानंतर मी नगरपालिकेला देखील सांगितलं की बाबा श्याम इकडे ये, ही पाणी योजना आपण घेऊया. या पाणी योजनेतून या ठिकाणी जर या संपूर्ण शहराला शुद्ध पाणी देता आलं तर निश्चितपणाने आपल्याला पुढे जात असताना हे हा जो आपला असणारा माता भगिनी आहे यांच्या आपल्याला खऱ्या अर्थाने आशीर्वाद लागतील. परंतु ती योजनासुद्धा अडचणीत आहे म्हणजे अडचण सोडवायची वेळच आमच्याकडे नाही, अडचण सोडवण्यासाठी वेळ आमच्याकडे नाही. हा वेळ आणायचा कुठून? लोकांचं प्रतिनिधित्व तर करतो आहे, लोकांना सांगतो आहे मतदान करा, निवडून द्या, आम्हाला निवडून द्या, खुर्ची द्या. पण खुर्चीवर बसल्यानंतर स्वतःचाच बसायला आवडत नाही तर बाहेरचं कधी आवडायचं? नाहीतर ती देखील योजना केव्हाच पूर्णत्वाला आली असती. त्याच वेळेला मला बापू शिवतारेंनी सांगितलं होतं की ताई याच्यानंतर नदीने पाणी सोडलं जाणार नाही, या ठिकाणी नळाद्वारेच पाईपाद्वारेच पाईपलाईननी पाणी सोडलं जाईल, नदीने पाणी सोडलं जाणार नाही. कारण पाण्यासाठी संघर्ष होणार आहे, पाण्यासाठी येणाऱ्या लढाया होणार आहेत. एक काळ होता स्वातंत्र्यासाठी लढाया केल्या, आता पाण्यासाठी लढाया कराव्या लागणार आहेत. आणि म्हणून आपण ज्यांना बाहेरच्यांना आल्यानंतर उदो उदो करतो, डोक्यावर घेऊन नाचतो, लक्षात ठेवा एक दिवस आपण पुन्हा एकदा अडचणीत येणार आहोत. एक तर ज्या वेळेला धरणं उभी राहिली, ज्या वेळेला पाण्याच्या पत्त्या पाण्याच्या संस्था उभ्या करायला पाहिजे होत्या त्या आपण केल्या नाहीत. सगळ्यात मोठी चूक ताईला चूक म्हणून चूक सांगायला लाज वाटत नाही, कारण त्यावेळेला आपण आपलं क्षेत्र, त्यावेळेला जर प्रामाणिकपणे आपण संस्था उभ्या केल्या असत्या, आपलं खरं क्षेत्र सांगितलं असतं, त्यावेळेच्या लोकप्रतिनिधींनी ती भूमिका घेतली असती तर कदाचित आज जे मेळा आता जर संपूर्ण पुणे जिल्हा आणि बाहेरच्या जिल्ह्यांना आपण पाणी फासतोय, आपण काय करतोय, आपण कुठे आहोत? या ठिकाणी एकतर GMRT मुळे कुठेही आपल्याला MIDC उभी करता येत नाही, या ठिकाणी रोजगार नाही, या ठिकाणी येऊन जाऊन शेती, असा जर 24 तास पाऊस, वर्षाचे 12 महिने पाऊस आला तर शेतकरी जगेल का? काय वाटतं तुम्हाला भिषेजी, जगेल का? तुमचा चालेल का व्यापार बाजारामध्ये? भाज्या येतील का? तरकारी नाशिवंत मालाचे आपण धनी, व्यापार काय आमचा? तरकारी मार्केटला आमचा गाळा आहे. काय व्यवसाय आहे? अहो आमचा फ्रूट मार्केटला गाळा आहे. आमचा काय धंदा? अहो फुलाच्या मार्केटला आमचा गाळा आहे. आम्ही नाशिवंत मालाचे धनी. आणि मग तुम्ही सांगा जर वर्षाचे 12 महिने पाऊस आले तर कुठून आपण समृद्ध होणार? कुठून? होऊ शकत नाही. त्यासाठी निश्चितपणाने याच्यावर सुद्धा पर्याय आहे, पण कोणी विचार करतंय का तो पर्याय काय असावा, कसा असावा, त्याच्यासाठी कष्ट आणावे, कुठून आणावे? या ठिकाणी एवढा मोठा टॅमॅटो सडताना बाहेर पडताना पाहतो आहे, रस्त्याने ढीगचे ढीग लागले, कच्चे कच भरलेले आहेत, कांदा सडला की रस्त्यावर येतो आहे. कांदा पावडर करायचा कोणी विचार केला का? त्याची कंपनी टाकायचा विचार केला का? इथे टॅमॅटो कॅचअपचं कंपनी टाकायचा विचार केला का? हे सुचत नाही, हे आमच्या डोक्यात येत नाही. दुधासाठी जीप काय करावं लागेल याच्यासाठीचा विचार आमच्याकडे येत नाही. मग कशी आमची प्रगती होणार? कशी आमची उन्नती होणार? आमच्याकडे येणाऱ्यांची प्रगती होते. पर्यटन 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 इतकं ऐकलं, पर्यटन माझे कान किटले,
ते पर्यटन पर्यटन ऐकून पर्यटन नावाला झालं, पर्यटन नावाला झालं. पुन्हा पुन्हा सांगते, एक रुपयाचा दमडा पर्यटन क्षेत्राच्या नावावर त्या खात्यावर पडला नाही. त्यावेळेला ते टोकन पडलं असतं, ते टोकन पडलं असतं, घोषित झालं, पण त्या खात्यात रुपयाच नाही पडला तर पर्यटनाच्या सुविधा तुम्हाला कशा उपलब्ध होती? होऊ शकत नाही. लक्षात घ्या, त्या पर्यटन घोषित, पर्यटन नुसता माझा तालुका म्हणून चालला नाही, परंतु होय, आज ताई सांगते राज्य सरकार आहे, केंद्र सरकार आहे, या ठिकाणी तुमच्या योजनेला. जिथे पुन्हा त्याच विषयावर येते की मागच्या वेळेला लाईट बिल आलं, स्ट्रीट लाईटची बिलं भरता येणं शक्य नव्हतं, बाबाजी शेठ आणि सगळा लबा जमा घेऊन आले आणि म्हटले ताई काय करायचं? म्हटलं बाबाजी शेठ तुमच्याकडे सबस्टेशन आहे, आहे म्हटले. मग एम एस सी बीचं किती येणं बाकी आहे? काढा हिशोब. हिशोब काढला, 6 लाख 6.25 लाख रुपये हिशोब निघाला. ताबडतोब अधिकाऱ्यांना फोन केला, 6.25 लाख तुमचं येणं बाकी आहे, पैसे मागून लाईटी काय कापताय? पहिला आमचं देणं द्या आणि मग लाईट कापायला या. त्यावेळेला सुद्धा आपण थांबवलं, पण स्ट्रीट लाईटचे पैसे भरणार नाही ही घोषणा आशाताईंनी केली. होय केली, आणि आजही सांगते स्ट्रीट लाईटचे पैसे आम्ही भरू शकत नाही, स्थापनेपासून आजपर्यंत भरले नाही, भविष्यातही भरू शकत नाही. आज गावचा महसूल वसूल करायचा म्हटलं तर माझी ही पोरं निवडून आलेली नवीन नवीन किती दारं फिरतील, पैसे मिळत नाही. आज शेतकऱ्याच्या कमरेलाच पैसा नाही तो तुमच्याकडे काय देणार आहे? त्याला शेताला मालाला भाव नाही, तुम्हाला काय देणार आहे? अशा परिस्थितीमध्ये प्रसंग आला करोनासारखा, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आमचा शेतकरी मारला गेला, दुखला गेला, केलेल्या मालाचे बाजार नाही झाले. शेतकऱ्यामध्ये द्राक्ष बागायतदार बुडाले, तरकारीवाले बुडाले, कोण जिवंत राहिलं? कोणीच नाही राहिलं. पैसा मागायचा कोणाकडे? हे त्याच्या तोंडाकडे बघतंय, ते आमच्या तोंडाकडे बघतंय. अशा काळात आम्ही ठणकावून सांगितलं 1 रुपया स्ट्रीट लाईटचा देणार नाही. आता देवेंद्रजींनी सांगितलं, राज्य सरकारमध्ये सत्ता आली, होय स्ट्रीट लाईटसाठी विचार होणार आहे. होणार नाही, करायला लावणार आहोत, करायला भाग पाडणार आहोत. सत्ता जरी आली तरी सत्ता आली म्हणून मूठ मिळून गप्प बसणार नाही. सत्तेने दिलं पाहिजे, आम्हाला न्याय दिला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे, याच्यासाठी तुमची ताई लढा द्यायला सदैव तयार आहे. मला कोणी चांगलं म्हणावं अजिबात मी अपेक्षित नाही, मला अजिबात चांगलं म्हणू नका, तुम्ही मला वाईट म्हणा, परंतु मी मला ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, ज्यांनी मला मतदान केलं, ज्यांनी मला निवडून दिलं, त्यांचा विश्वास सार्थक करण्यासाठी मी सदैव सक्षम आहे आणि सक्षमच राहणार. कोणी चांगलं म्हणावं याच्यासाठी नाही, तर माझं कर्तव्य आहे, त्या कर्तव्यात मी कुसुरी करणार नाही. या ठिकाणी सांगू इच्छिते तुम्हाला, येडगाव उचललं आणि टाकून दिलं बाबाने बाजूला. कसं काय टाकलं? काय संबंध आमचा? तुम्ही कधी विचार केला का कावळ पिंपरी कुठे आहे? पिंपळखेडच्या बाजूला कावळ पिंपरी, तिथं आम्हाला जोडलं. तिथला जर उमेदवार उभा राहिला तो इथं कधी पोचायचा मारायला? आणि तो कधी इथली समस्या जाणून घ्यायचा? आणि इथला जर उभा राहिला तर तिथं कधी पोचायचा आणि तिथं कधी विचारायचा? पण बघा, नियतीला मान्य आहे का ते? तुम्ही किती खेळ करा, पण दोरी आमच्या हातात आहे, कधी ओढायची ती आम्हालाही कळते. आणि मग ओढली का नाही दोरी, टांगा पलटी झाला का नाही झाला, आणि मग आता आता काय? आम्ही ठरू तेच, वेगळं काय होणार नाही, हेही सांगायला आशा ताई कमी पडणार नाही. त्यामुळे निश्चितपणाने आपण सर्वांनी एकच विचार करायचा आहे का, फक्त प्रेमाने एकामेकाच्या हातात हात घालून, तुम्ही या प्रेमाने आम्ही येतो प्रेमाने, दोघे बसू काम करू एक विचाराने, पण त्या जनतेच्या हितासाठी, तुझ्या माझ्यासाठी नाही. पक्ष नक्की आहे, पक्षाचा अभिमान नक्की आहे, स्वाभिमान नक्की आहे, पण पक्ष पक्षाच्या वेळी, पण बाकी 4.5 वर्ष हा फक्त विकासाचा ध्यास पाहिजे. माझ्या जनतेला काय दुखतंय, माझ्या जनतेला काय हवंय हे जर मी ओळखलं नाही तर मग माझा उपयोग नाही. मी इथं उभं राहिलं नाही पाहिजे, मी घरात बसलं पाहिजे. मी इथं उभं राहायला लायक नाही असं माझ्यासारखी कार्यकर्ती म्हणेल. आणि म्हणून या ठिकाणी बाबाजी शेठ जरी सोलरची सिस्टम राहून गेली असेल तरी या योजनेला देखील मी जोपर्यंत ती मिळवत नाही, ओझरला सुद्धा दिल्याशिवाय आणि तुम्हाला शिवाय दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि नारायणगावच्या 25 कोटीला सुद्धा आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. एवढं या ठिकाणी सांगते. आपण आम्हाला बोलवलं
जादाचा वेळ घेतला, कृपया नावं नाही घेऊ शकले, मला समजून घ्या, कारण जेव्हा बोलायचं जास्त असतं तेव्हा नावं कमी घेतली तरी चालतं, कारण सगळेच नावं घेण्या इतके आपण सर्वजण प्रत्येक माझी माता भगिनी दिग्गज माझे तरुण माझ्या मुली ज्या उद्याचे भविष्य आहेत त्या सगळ्यांचं निश्चित उल्लेख करायला पाहिजे, त्या सगळ्यांचा उल्लेख करते. मोठ्या संख्येने आपण एवढा पाऊस पडतो आहे तरीसुद्धा कार्यक्रम खूप सुंदर केला. आयोजक संयोजक भाऊसाहेब तुम्ही असाल, तुमचे सगळे सहयोगी असतील, या ठिकाणी माझे सर्व तरुण असतील, खूप छान कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं, तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. हाच कार्यक्रम ज्या वेळेला परिपूर्ण होईल तो 6 महिन्याच्या आत व्हावा ही अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबर दुसरीकडे दिलेल्या कामावर मी काय दुर्लक्ष करून नसणार आहे. तुम्ही पानांचे रस्ते घ्या, पण जाता आता एक नक्की सांगेन, आत्ताची आलेली पानांची यादी तुम्ही वाचा, नाहीतर मी व्हॉट्सअपवर टाकते. तमुक तमुकाच्या घराच्या पासून तर त्याच्या शेतापर्यंत असे रस्ते आलेले आहेत, ते जरूर वाचा. मी व्हॉट्सअपवर टाकणार आहे. 67 रस्ते मंजूर आहेत, पण ते प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या नावाने आहे. मग तो शेतकरी किती गरीब आहे तो जरूर बघा. त्याच्यासाठी 20 लाख 22 लाख असे निधी आले, त्याच्या शेताकडे जायला त्याच्या घराकडे जायला अशा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. तो उल्लेख नसेल तर परत ताई स्टेजवर हा माईक हातात घेणार नाही, हेही सांगायला विसरला. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.